सबको, एवरीवन। शालिनी, हमारे पास तुम्हारे एक टेररिस्ट होने के सारे सबूत हैं, लेकिन तुम्हें इनोसेंट मानने के लिए एक भी सबूत नहीं है हमारे पास। तुम प्रॉपर ट्रेनिंग लेकर आए हो यहाँ, तुमने फेक पासपोर्ट पे 3 देश क्रॉस किए। वी हार्डली कैन हेल्प यू। इंडिया छोड़ने से पहले तुम्हारी सारी कोशिश सीरिया आने की थी, और यहाँ आकर तुम ऑलमोस्ट 1 साल एक मिलिटेंट के साथ उनके हाइडआउट में रहे। कोई तुम्हें इनोसेंट कैसे प्रूफ कर सकता है? एन इंडियन गवर्नमेंट हैज जीरो टॉलरेंस। भारत के केरला जैसे राज्य में किस प्रकार से लव जिहाद चल रहा है और लगभग 35,000 हिंदू बच्चियों को लव जिहाद में फंसा करके उनका जीवन बर्बाद करके यहाँ से सीरिया, लीबिया और आतंकवादी जहाँ पर पनाह लेते हैं ऐसे देश में भेजने का काम हो रहा है, जिसकी सत्य घटना को, घटी हुई घटना को केरला फाइल्स के माध्यम से आज केरला स्टोरी के माध्यम से आज भारत की जनता को सत्य घटना को जो बताने का काम आज हुआ है, जिस सिनेमा को देखने से हमें पता चलता है कि किस प्रकार से लव जिहाद, किस प्रकार से लव जिहाद के बाद धर्मांतरण होता है, ये भारत के लिए बहुत घातक है। कुछ दिनों पूर्व कश्मीर फाइल्स जहां की सत्य घटना को बताने का काम हुआ था, कैसे कश्मीरी पंडितों को वहां से मार करके भगाया गया, कैसे कश्मीर में अल्पसंख्यक हिंदुओं के साथ कत्लेआम हुआ, और आज जो केरला जैसे राज्य में हो रहा है, ये भारत के लिए ठीक नहीं है। मैं सारे हिंदू परिवारों से विनती करता हूं, एक बार केरला फाइल्स जैसे, केरला स्टोरी जैसे सत्य घटना देखें और किस प्रकार से यह लव जिहाद चल रहा इसको जानने की करें, और ऐसी कोई घटनाएं जैसे केरला में चल रही है ऐसी घटनाएं यहां पर न हो, उसके लिए अपने बच्चों को जागृत कराने के लिए ये केरला स्टोरी जो बनी है ये कोई झूठी घटना नहीं है, केरला की सही घटना है, और इससे अपने परिवार, अपने बच्चों को दिखाने के माध्यम से, बच्चों को दिखाने के माध्यम से उनको ऐसे कोई गलत और आतंकवादी गिरोह जो ये जिहाद चल रहा है उसके चुंगुल में ना फंसे, यही मैं सभी से, सभी हिंदू बंधुओं से और सभी राष्ट्रभक्तों से मैं विनती करता हूँ। जय श्री राम, जय श्री राम। अभी सत्य घटने निम्गेलू गए, बरी लव जिहाद अस्टे अल, ಇದು ಭಾರತ ದೇಶ, ಭಾರತದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮೇಲೆ ವಿದೇಶಿಯರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಷಡ್ಯಂತ್ರ ಇದೆ. ಭಾರತ ದೇಶ ಒಂದು ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ರಾಷ್ಟ್ರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಷಡ್ಯಂತ್ರ ಇದೆ. ಈ ಷಡ್ಯಂತ್ರದ ವಿರುದ್ಧ ಇಡೀ ನಮ್ಮ ದೇಶ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆ ಇದರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಬೇಕು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕಾರ್ಯತಂತ್ರವನ್ನು ಹೆಣೆದು ಇದರ ಮೇಲೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೋಬೇಕು. ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸದಂತೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನು, ಹುಡುಗಿಯರನ್ನು ಅವರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ಈ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಈ ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಂದು ಯುನಿಟಿ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅದು ಉಳಿತದೆ. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಘಟನೆಗಳು ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಮಧ್ಯ ಒಂದು ಕಂದಕವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿ, ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು
ಹತ್ರತ್ರವಾದ ಸಂಬಂಧ ಇದೆ, ಅದು ಕೆಟ್ಟ ಹೋಗ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಇದು ಕಾರಣ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ನಡೀಲಾರದಂಗೆ ಅಥವಾ ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಠೋರವಾದ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸದಂತೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವು ಈ ಘಟನೆಗಳು ಒಂದು ಹ್ಯುಮನಿಟೇರಿಯನ್ ಒಂದು ಮೀರಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಘಟನೆಗಳು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಧರ್ಮ ಇಂಥ ಒಂದು ಘಟನೆಗಳಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಐಎಸ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಲ್ ಸೆಂಟರ್ ಇದನ್ನು ಸ್ಲೀಪರ್ ಸೆಂಟರ್ಗಳು ಅಥವಾ ಸ್ಲೀಪರ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಥವರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಠೋರವಾದ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟು ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸದಂತೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕಂತೇಳಿ ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ರವಿನಂದನ್ ಪುಣ್ಯಶೆಟ್ಟಿ ಅಂತ.